सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 2165 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 838 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्याप 1327 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आत्तापर्यंत 1211 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 734 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. व अद्यापही 477 व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची आकडेवारी व माहिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 900 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती, त्यांचे टेस्ट रिपोर्ट घेण्यात आले होते. त्यापैकी 744 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. अद्यापही 150 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहे. प्राप्त झालेल्या 744 अहवालापैकी 711 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत व 33 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. कालपर्यंत हा आकडा 30 होता, आता तो वाढून 33 झालेला आहे, म्हणजे कालपासून आजपर्यंत 3 व्यक्तींची याच्यात भर पडलेली आहे. आज प्राप्त झालेले 3 पॉझिटिव्ह अहवालापैकी 2 व्यक्ती हे इंदिरानगरचे असून यापूर्वी त्याच परिसरातील एक मृत महिला होती त्यांच्याशी संबंधित आहे, व एक व्यक्ती शिवगंगानगर परिसरातील आहे. आत्तापर्यंत सोलापूर शहरामध्ये 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, त्यापैकी 3 रुग्ण मृत झालेले आहेत व 30 व्यक्तींचा उपचार सिव्हिल हॉस्पिटल येथे चालू आहे. आज दिवसभरात 90 टेस्ट रिपोर्ट्स प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 87 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.